नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या आदेशानुसार पोलादपूर येथील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून पोलादपूर राष्ट्रवादी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी जिल्हा महिला उपाध्यक्ष प्रतिमाताई जाधव, शहराध्यक्ष अजित खेडेकर, देवळे गण अध्यक्ष विठोबा पार्टे, ज्येष्ठ नेते कृष्णादादा करंजे, विष्णू पार्टे, युवा नेते अभंग जाधव यांच्या सर्वांच्या माध्यमातून सदर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याच प्रसंगी पालकमंत्र्यांनी विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांची विशेष दखल घेत त्यांनाही राष्ट्रवादी पक्षाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून विद्युत कर्मचाऱ्यांकडून देखील आभार व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, पालकमंत्री अदिती तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या माध्यमातून आज एक मदतीचा हात आपल्याला मिळालेला आहे. कोविड काळात आणि महापूर अतिवृष्टीच्या संकटसमयी ज्या सेविकांनी जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी जे चांगल्या प्रकारे काम केलेले आहे, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम केलेले आहे, अशा अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप सुतारवाडी इथे गोकुळाष्टमीच्या दिवशी केले आपल्याला माहितच आहे. पण सर्व सेविकांना तिथे पोहोचणं शक्य नव्हते, म्हणून उर्वरित सेविकांच्या किटचे वाटप आज कोल्हापूर तालुक्यामध्ये देण्याचे योजले आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आपले माजी तालुका अध्यक्ष करंजे दादा, शहर अध्यक्ष अजित खेडेकर, देवळे गणाचे अध्यक्ष विठोबा पार्टे आर्डे आणि आपले विष्णू तात्या हे आज उपस्थित राहिले. यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाच्यातर्फे आज अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविकांना आज आपण जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले आहे. आज दिनांक 7 रोजी खासदार साहेब सुनीलजी तटकरे व आदितीताई यांच्या माध्यमातून आम्हाला अंगणवाडी सेविका, मदतनीस या सगळ्यांना त्यांची आमची सगळ्यांची त्यांनी आठवण ठेवून आम्हाला ज्या जीवनावश्यक ज्या वस्तू पाठवून दिल्यात त्या प्रतिभा जाधव यांच्याकडे दिलेल्या आहेत आणि प्रतिभा जाधव यांनी आम्हाला सगळ्यांना त्यांच्या राहत्या निवासस्थानी बोलवून आम्हाला त्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू त्यांनी वाटप केलेल्या आहेत. तर खरोखरच आदितीताई पोलादपूरला येऊन गेल्या, अंगणवाडी सेविकांना भेट देऊन गेल्या, पण आदितीताईने आम्हाला सगळ्या अंगणवाडी सेविकांना लक्षात ठेवून अगदी आठवणीने त्यांनी आम्हाला जीवनावश्यक वस्तू आठवण करून आम्हाला पोच केल्या, याबद्दल आम्ही त्यांच्या आभारी आहोत. वादळवारा लाईव्ह साठी देवेंद्र दरेकर, पोलादपूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.